चित्रपट दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालंय. हैदराबादमधल्या एका हॉस्पिटलमध्ये कामत यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कावीळ झाली होती, तसंच त्यांना क्रॉनिक लिव्हर डिसीज होता असंही जिथं त्यांना दाखल करण्यात आलं होतं त्या AIG हॉस्पिटलने सांगितलंय. निशिकांत कामत यांच्या निधनाबद्दल प्रेस रिलीज जाहीर करत हॉस्पिटलनी असं म्हटलंय की 31 जुलै रोजी निशिकांत कामत जे 50 वर्षांचे आहेत त्यांना AIG रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना त्यावेळेस तीव्र ताप होता, थकवाही जाणवत होता. गेल्या 2 वर्षांपासून त्यांना लिव्हर सिरॉसिस आहे असं निदानही झालं होतं. आम्ही कामत यांना अँटीबायोटिक्स आणि इतर औषधं सुरू केली, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत हलकी सुधारणाही दिसू लागली होती. या प्रेस रिलीजमध्ये रुग्णालयात पुढे असं म्हणतं की उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती ढासळू लागली, त्यांचं यकृत निकामी होऊ लागलं, त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातही ठेवण्यात आलं होतं. मात्र कालपासून त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता, रक्तदाबही कमी झाला होता. डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नानंतरही निशिकांत यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि त्यांचे अवयव निकामी होत गेले. 17 ऑगस्ट 2020 रोजी 4:24 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं रुग्णालयानं म्हटलंय. वास्तविक आज सकाळी निशिकांत कामत यांचं निधन झालं अशी बातमी आली होती. सोशल मीडियावरून त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली पण वाहिली होती, पण त्यानंतर हॉस्पिटलनं एक पत्रक काढून त्यांच्या निधनाचं वृत्त चुकीचं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलंय असं म्हटलं होतं. मात्र आज संध्याकाळी निशिकांत कामत यांचं निधन झालं. त्यांच्या अनेक चाहत्यांनी, त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी निशिकांत कामत यांच्या आठवणींना सोशल मीडियावर उजाळा दिलाय. अभिनेता रितेश देशमुखनं याबाबत ट्विट केलंय. निशिकांत, मी तुला नेहमीच मिस करेन असं रितेशनं लिहिलंय. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अनेक सिनेमांचं निशिकांत कामत यांनी दिग्दर्शन आणि लेखनही केलंय. काही सिनेमांमधून त्यांनी अभिनयसुद्धा केलाय. मराठीतल्या प्रसिद्ध 7 च्या आत घरात या सिनेमाचं दिग्दर्शन करत निशिकांत कामत यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर डोंबिवली फास्ट सारखा प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळवलेला सिनेमासुद्धा त्यांनीच दिग्दर्शित केलाय. अजय देवगण यांची प्रमुख भूमिका असलेला दृश्यम, जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेले फोर्स रॉकी हँडसम, तर इरफान खानची मुख्य भूमिका असलेला मदारी असे प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन कामत यांनी केलंय. निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेला लई भारी हा सिनेमा सुद्धा सुपरहिट ठरला होता. अभिनेता रणदीप हुडानं निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहताना असं म्हटलंय की तू तुझ्या आयुष्यभर तेच काम केलंस जे तुला आवडलं, त्यामुळं तुझ्या आयुष्याचं नक्कीच सार्थक झालं असंच तुला वाटत असणार. तुझ्या सर्व चित्रपटांसाठी मी तुझा आभारी आहे. तुझ्या स्मितहास्यासाठी, तुझ्या गप्पा गोष्टींसाठी आणि तुझ्या दिलखुलास स्वभावासाठी तुझे आभार.